संविधान कायदा 108 1976 क्षेत्रबंधन उठवल्याने आदिवासी जमातींना संविधानिक हक्क मिळावेत, अन्यथा 33 आदिवासी जमातींचे अस्सल जात प्रमाणपत्र षडयंत्र रचून अवैध केले, त्यामुळे त्यांना बोगस ठरवत असाल तर त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर 14 आमदार 2 खासदार बोगस ठरतात, त्यांची पदे रद्द करा व गेली कित्येक वर्षे या लोकसंख्येच्या आधारावर आलेल्या आदिवासी विकास निधीचे काय केले याची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अफ्रोतर्फे करण्यात आली आहे. आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अफ्रो संघटनेच्या मार्फत नारे निदर्शन कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने आमच्या मागण्या अशा आहेत की अनुसूचित क्षेत्रातील जे आमची जात बांधव आहेत त्यांना ज्या पद्धतीने सुलभ पद्धतीने प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळतं त्याच पद्धतीने आम्हाला वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र मिळावे. तसेच आदिवासी क्षेत्रात ज्याप्रमाणे आदिवासी समाज बांधवांना ज्या सेवा सुविधा आणि योजना मिळतात त्याप्रमाणेच आम्हाला ही योजना मिळाव्यात, आणि जर त्याच योजना आम्हाला आणि ते त्याप्रमाणेच न्याय आम्हाला मिळत नसेल तर आमच्या लोकसंख्येच्या आधारित 33 आमदारापैकी 14 आमदार आमच्या लोकसंख्येवर जे निवडून आलेले आहेत ते बोगस ठरतात, आणि 2 खासदार जे निवडून आले आहेत ते बोगस ठरतात, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि जे आदिवासी समाज आमच्या समितीमध्ये भोंगळ कारभार चालला आहे त्याच्यावर शासनाने अंकुश आणावा आणि त्याच्यात चौकशी व्हावी यासाठी आज आम्ही इथं नारे निदर्शन कार्यक्रम करत आहोत. आणि त्याचप्रमाणे 26 जुलै रोजी आम्ही मुंबईला आझाद मैदानावर याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यक्रम करणार, धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करणार आहोत.